अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत धाड टाकणारे खासगी लोकांचे अकोल्यातून 100 कोटींच्या रुपयांचे वसुलीचे टार्गेट असल्याची माहिती समोर आली आहे। खासगी लोकांना गोदामे तपासण्याचे अधिकार राज्याच्या कृषी मंत्र्यांनी कसे काय दिले असा प्रश्न आता विचारला जात आहे। अकोल्यातील गोदामावरील कारवाईची चर्चा राज्यात सुरू झाली असून शिंदे व फडणवीस सरकारची यामुळे मोठी बदनामी झाल्याचे चित्र आहे। अकोल्यातील कृषी गोदाम निविष्ठांची साठवणूक करणाऱ्या गोदामांवर कृषी अधिकारी व इतर खासगी लोकांच्या मदतीने टाकलेले छापे हे मी टाकायला लावले असा दमज आज पत्रकारांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरला। दरम्यान अशा प्रकारे खासगी लोकांच्या मदतीने गोदामे तपासण्याचा नवा उद्योग शिंदे फडणवीस सरकारमध्ये सुरू झाल्याचे आश्चर्य अनेकांनी व्यक्त केले। अकोल्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या नावाखाली टाकलेले छापे हे मंत्र्यांच्या आशीर्वादाने टाकण्यात आले। मग या गोदाम चालकांना व कंपन्यांना मागण्यात आलेली खंडणी व पोलिसात झालेली तक्रार पाहता राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री लक्ष देतील काय अशी विचारणा आता होत आहे। अकोल्यातील कृषी निविष्ठांच्या गोदाम चालकांकडून 1.5 ते 5 लाख रुपयांची मागणी झाल्याची माहिती समोर येत असून यामुळे राज्यात चांगलाच हडकंप माजला आहे। यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलिन झाल्याचे चित्र आहे। या खासगी लोकांचे सुमारे 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट केवळ अकोला जिल्ह्यात होते अशी माहिती व्यापाऱ्यांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिले तर अनेकांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली असून खासगी लोकांनी धाड टाकल्याची बाब खुद्द कृषी मंत्र्यांनी सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। त्यावेळेची एक मुदत दिली जाते की या दिवसामध्ये हा पत्र त्रुटी ज्या आहे त्या पूर्ण करण्यात याव्या, परंतु डायरेक्ट गोडाऊन सील करणे किंवा ती ॲक्शन घेणे ही आजपर्यंत माझ्या अनुभवात तरी नाही। गेल्या 20 वर्षापासून कृषी क्षेत्राशी निगडीत मी काम करतो, पण डायरेक्ट ॲक्शन अशी कुठेही आम्हाला आजपर्यंत आढळलेली नाही। त्रुटी असेल तुम्ही पत्रव्यवहार करा आणि तात्पुरतं आम्हाला सेल स्टॉप पण द्या, आम्ही पूर्ण पूर्तता केल्यावर आम्हाला ते काढून द्या। ही जनरल आजपर्यंत झालेली कारवाई आहे। कृषी मंत्री म्हणतात की माझ्या आदेशानंच ही कारवाई झाली, किती योग्य वाटते त्या संदर्भात मला योग्य ते नाही सांगता येणार। प्रायव्हेट लोकांना सोबत घेऊन नाही, ते तर 100% चुकीचं आहे की कृषी अधिकाऱ्या व्यतिरिक्त बाहेरील व्यक्ती कोणी जरी असेल तर त्याच्या आदेशावर काम होणं हे आपल्या कृषी विभागाला किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कृषी विभागाच्या न पटणारी गोष्ट आहे। त्यांनी मेजर आमच्या इथं आल्यानंतर CIB चेक केले प्रोडक्टचे। CIB आम्ही पहिलेच गव्हर्नमेंट पोर्टलवर अपलोड केलेले आहेत, CIB अपलोड केलेले आहेत, प्रोडक्टचे लिफलेट अपलोड केलेले आहेत आणि ते गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह करून आम्हाला लायसन्स दिलेलं आहे। आणि आता इथे येऊन ते म्हणतील की तो प्रोडक्ट तुमच्या ह्यात नाही आहे, त्या प्रोडक्टचा लेबल क्लेम चहावर आहे, ओपन फील्डवर नाही आहे, तर त्यांनी अप्रूव्ह लायसन्स दिलं आहे त्या प्रोडक्टचं, आणि आज तेच डबल त्रुट्या काढतील तर ते फार चुकीचं आहे। कृषी अधिकारी डिपार्टमेंटचा अरे बाबा त्यांनी सांगितलं त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही। माझ्यासाठी अरे कशाला कोण अरे तो बाबा रेकॉर्ड अरे ऐका ना बाबा, मी इथे येणार आहे तर माझ्यासोबत माझा जिल्हा परिषद अध्यक्ष येणार आहे, माझा सभापती येणार आहे आणि मीच ह्या सर्व रेट करायला लावल्या।